जबलपुर नगर निगम के अंतर्गत आने वाले महाकाली वार्ड क्षेत्र में 40 वर्ष पूर्व काच कंपनी के कर्मचारियों के लिए झोपड़पट्टी बनाई गई थी। 70 परिवारों के झुग्गीवासियों के पास पानी, सड़क, नालियां, बिजली जैसी मूलभूत कोई सुविधा नहीं थी, इसलिए परिवार अंधेरे में जीवन यापन कर रहे थे। हालांकि सामाजिक कार्यकर्ता सुधाकर काचकर ने याचिका दायर कर झुग्गीवासियों के हक में फैसला लिया और लगातार उसका पालन करते हुए 40 साल बाद उन्हें अंधेरे से बाहर निकालने में अहम भूमिका निभाई। महाकाली बस्ती के निवासियों ने लगातार विधायकों और सांसदों से फॉलो अप किया है और उन्हें कोई मदद नहीं मिली है। उन्होंने यह भी आरोप लगाया कि वह हमेशा अमीरों के पक्ष में खड़े रहे और उन्हें इस जगह की सुविधाओं से वंचित करने की कोशिश की। माननीय न्यायालय द्वारा दिए गए फैसले से क्षेत्र के गरीब लोगों के चेहरों पर खुशी देखी गई। सुधाकर काटकर महाकाली नगर झोपड़पट्टी मध्य आज अपन काल एमएससीबी महामंडळाकडून जे घरगुती मीटर कनेक्शन जोडण्यात आलं त्या संदर्भात या झोपड़पट्टीमध्ये 70 घराची लोकवस्ती आहे। ही 70 घराची लोकवस्ती जीवनाला जगण्यासाठी आवश्यक ज्या मूलभूत गरजा आहेत, वीज, पिण्याचं पाणी, रस्ते, नाल्या, या ज्या आवश्यक गरजा आहेत, या आवश्यक गरजापासून फक्त काच कंपनीच्या हुकूमशाहीमुळं हे लोक वंचित आहेत। महानगरपालिकेनं काही पाणी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला अटकाव करणे, एमएससीबीनं मीटर देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर अटकाव करणे आणि यांना इथून कसं हाकलून पडवून लावता येईल यासाठी म्हणून हे षडयंत्र काच कंपनीकडून सुरू आहे। ही यांची चौथी पिढी आहे या ठिकाणी आणि हेच जे रहिवासी आहेत या काच कंपनीचेच मूळ कामगार आहेत। अशा अवस्थेमध्ये वारंवार कायदेशीर न्यायानं ही जनता जेव्हा एमएससीबीला महापालिकेला नळ कनेक्शन मागते आहे, एमएससीबीला विजेचं कनेक्शन मागते आहे, तर ते कायद्यानं देत नव्हते, म्हणून आम्ही 2019 नागपूर मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही 54 लोकांनी तिथं जनहित याचिका दाखल केलेली होती आणि त्या संदर्भात मागच्या महिन्यामध्ये हायकोर्टातून आमच्या बाजूनं निर्णय लागला। तरी पण निर्णय लागून आम्ही तो हायकोर्टाचा आदेश एमएससीबीला पोहोचवला, त्यानंतर नव्यानं आम्ही पुन्हा फॉर्म भरले सर्वांनी आणि 40 लोकांनी फॉर्म भरल्यानंतर जे 11 लोक पहिले फॉर्म भरले त्या लोकांना डिमांड आलं आणि फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा आम्ही दिलं। त्यानंतरही 11 लोकांचं पैसे भरूनसुद्धा तिथं कनेक्शन मीटर लागत नव्हतं। शेवटी मुंबई मंत्रालयामध्ये आम्ही या राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार साहेबांना, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी वैद्य यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईला परवाला मी भेट घेतली आणि त्यांनी जेव्हा आदेश केला तेव्हा कुठं या चंद्रपूर शहराच्या महापालिकेच्या या चंद्रपूर शहराच्या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि काल त्यांनी या महाकाली नगर झोपडपट्टीमध्ये 6 घरी वीज कनेक्शन जोडून दिलं, मीटर लावलं। त्याचप्रमाणे महाकाली मंदिर समोर राणी हिराईनगर जे झोपडपट्टी आहे तिथं सुद्धा 5 ठिकाणी 5 घरी मीटर कनेक्शन करून दिलं। 40 वर्षापासून कोणीच आम्हाला लाईट नाही दिले, आमदारकडे गेलो आम्ही, खासदारकडे गेलो, वार्ड मेंबरकडे गेलो, त्यांनी पण सगळे नाही का नकार केले। आता आमच्या काकाजी जेव्हापासून आमच्या पाठीमागे आहे आमच्यासाठी खूप लढत आहे, रात्र दिवस एक करून पूर्ण दिवस इकडंच काढते, घरी जेवते नाही जेवते माहीत नाही। न देण्याचं कारण तो सीजी पाटील देऊच देत नव्हता लाईट। मी पुष्पा कटरे बोलत आहे महाकाली वार्डातून। आम्हाला राहत 40 वर्षापासून राहतो आम्ही, तर आम्हाला कोणीच खासदार आमदार मदत केला नाही। सुधाकर काटकर आता आम्हाला मदत करत आहे, आत्ता काल आम्हाला मीटर दिले तर हे आमच्या मागं धावरपट काच कंपनीवाला बिलकुल काही घेऊ देत नाही। आम्ही कसं जगाचं, धोरवासरं आहे का आम्ही, जानवर आहे का आमचे, मुलाबाळंसुद्धा आमच्यासारखेच राहणार का? आम्ही खूप काळजी केला पण आम्हाला कोणीच आम्हाला मदत केली नाही, लाईटाबद्दल नाही, नाल्या रस्तेबद्दल नाही, नळाबद्दल नाही, घरांबद्दल नाही, घरपट्टे नाही, काही नाही। तरी पण आम्ही असेच जगलो, आताही तसेच जगणार का आम्ही? आता आम्ही लाईट घेतले तर आमच्या मागे खूप दगदग करत आहे काच कंपनीवाला, आम्ही कवापर्यंत असेच राहायचे? आमची मुलाबाळे असे ढोरबासरसारखे कसे जगू देऊ आम्ही? चंद्रपूर से BCN न्यूज के लिए सुनील तायडे की एक्सक्लूसिव रिपोर्ट।